गुड मॉर्निंग एवरीवन. टुडे वी लर्न आफ्टर स्कूल. आपण काय काय करतो रे आफ्टर स्कूल? आपण स्कूल सुटल्यावरती घरी गेल्यावर काय करतो हे एक छोटीशी पोएम आहे इथे. तुम्ही घरी गेल्यावर काय काय करता हे मला तुमचं नंतर एक्सपिरियन्स सांगा. त्याआधी आपण एक छोटी पोएम बघूया. इन दिस पोएम द चिल्ड्रन से That thought they like to go to school. आता मुलांना काय आवडतं? शाळेत जायला आवडतं. They are happy when they can pack up their books and slates and other things at the end of the day. They then go off to play noisily and happily. However, their teacher who is good and kind is left behind all alone. They think perhaps she does not mind that. आता या पोएम मध्ये काय आहे की आपण घरी जाताना एवढे खूप खुश असतो. तुम्ही सुद्धा जाताना घरी किती दंगा मस्ती करता आणि खूप खुश असता ना. तसंच या पोएम मध्ये सुद्धा आफ्टर स्कूल तुम्ही घरी गेल्यावर काय असतं Let's see. Although we like to go to school, we are rather glad to put away our books and slates and other things when it is over for the day. And off we go to play and roam. While teacher, who is good and kind, is left behind all by herself. But then perhaps she doesn't mind. This is the poem. Let's see the meaning. Although we like to go to school, we are rather glad to put away. आता आपण जेव्हा शाळेमध्ये जातो त्यावेळी glad म्हणजे आपण glad means आपण काय असतो हॅप्पी असतो. ज्यावेळी शाळेमध्ये जातो आपण त्यावेळी कसं फ्रेश आणि हॅप्पी असतो. आवर बुक्स अँड स्लेट्स अँड अदर थिंग्स वेन इट इज ओव्हर फॉर द डे. आणि आपले बुक्स आपली स्लेट आणि ज्या काही आपल्या वस्तू आहेत शाळेतल्या त्या आपण काय करतो बॅगेमध्ये ज्यावेळी पॅक करतो ज्यावेळी पूर्ण ओव्हर फॉर द डे म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण शाळेतला संपतो ते आपण काय करतो बॅकपॅक करतो. अँड ऑफ वी गो टू प्ले अँड रॉम. आता रॉम मीन्स टू प्ले इन हॅप्पी अँड नॉइजी वे. रॉम मीन्स हॅप्पी अँड नॉइजी वे. जसं आपण घरी जाताना दंगा करतो त्या आणि खूप खुश असतो दंगा करताना त्याला काय म्हणतात रॉम. आर ओ एम पी रॉम. Happy and noisy way. While teacher who is good and kind. आता काय सांगितले पोएम मध्ये टीचर कशी आहे गुड अँड काइंड म्हणजे चांगली आणि काइंड आहे. मग तर काय इज लेफ्ट बिहाइंड ऑल बाय हरसेल्फ. आता टीचरना तिथेच ठेवतो आपण आणि टीचरना मागे सोडून जाताना कसे मुलं असतात हॅपी जाताना तुम्ही खुश असता बाय वगैरे करता तुमचा मूड सुद्धा कसा फ्रेश असतो ना जाताना सुद्धा. बट देन परहॅप्स शी डझंट माइंड म्हणजे तुम्ही टीचरला इथे सोडून जातो पण टीचरना असं काही प्रॉब्लेम नसतो. द थिंग परहॅप्स शी डज नॉट माइंड दॅट म्हणजे टीचरला काही प्रॉब्लेम असतो. हे काय छोट्याशा पोएम मध्ये. आता तुम्ही घरी गेल्यावर काय काय करता आफ्टर स्कूल ते तुम्ही मला सांगायचं. ओके दिस इज द पोएम. काय करणार तुम्ही खाली येता. व्हॉट टू डू चिल्ड्रन डू व्हेन स्कूल इज ओव्हर फॉर द डे. मुलं काय काय करतात ओव्हर स्कूल ओव्हर झाल्यावरती. व्हेन स्कूल इज ओव्हर फॉर द डे द चिल्ड्रन गो ऑफ टू प्ले अँड रॉम. काय करता चिल्ड्रन go off play and roam.
ओके सगळ्यांनी म्यूट काढायचं आहे आता.